त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात. युवासेनेने निवेदनाद्वारे केली होती मागणी. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही रस्त्यांची चाळणी झाली असल्याचे युवासेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे कळवून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी करत खड्डे बुजवले नाही तर शिवसेना स्टाईलमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा युवासेना उपतालुका प्रमुख नितीन तिदमे यांनी दिला होता. तर साहेबांनी लवकरात लवकर खड्डे बुजवावे ही त्यांना नम्र विनंती. अन्यथा जर त्यांनी खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर युवासेना ही शिवसेना स्टाईलने लवकरात लवकर आंदोलन करून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल. याकडे साहेबांनी लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि खड्डे बुजवावे ही त्यांना नम्र विनंती. जय महाराष्ट्र, जय शिवराय. अनुषंगाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. नाशिक युवासेना जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे, तालुका समन्वयक समाधान बोडके, युवासेना विधानसभा अध्यक्ष रामनाथ बोडके, तालुका प्रमुख संदीप चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार युवासेना उपतालुका प्रमुख नितीन तिदमे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा इशारा दिला होता. याबाबतची बातमी कबीर न्यूज नेटवर्कमध्ये प्रसिद्ध झाल्याने खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने सुरू करण्यात आले असून बुधवारीही हे काम सुरूच होते.